नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की आपल्या प्रत्येकाला प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे आणि जेव्हा आपल्यापाशी आधार कार्ड आहे तेव्हा आधार कार्ड एक ग्लॉसी पेपरमध्ये प्रिंट होऊन येत असते किंवा आपण सुद्धा दुकानातून जेव्हा प्रिंट मारतो तर ग्लॉसी पेपरवर प्रिंट मारतो त्याला कट करून नंतर मग त्याला लॅमिनेशन वगैरे करून आपण ठेवत असतो परंतु आधार कार्ड हे सहजपणे हाताळण्यासाठी तेवढं सोयीचं नाही कारण आपल्याजवळ जे इतर कार्ड आहे जसं आता नवीन प्रकारचं इलेक्शन कार्ड नवीन जे आलेलं पॅन कार्ड आहे आपल्याजवळचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे असे सगळे नवीन डॉक्युमेंट हे अगदी पी व्ही सी स्वरूपात आहे आणि त्याची साईज सुद्धा जवळपास सारखी आहे आणि त्यामुळं सहजपणे आपण वॅलेटमध्ये ते ठेवू शकतो आणि एका आकाराचे असल्यामुळं एकाच प्रकारच्या फोल्डरमध्ये ते सगळे आधार कार्ड सगळ शगर, सगळ्या प्रकारचे कार्ड आपण ठेवू शकतो पण आधार कार्ड हे खूप मोठं असते आणि ते वापरण्यासाठी इतकं सोयीचं नाही आधार कार्डच्याच वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर अशा प्रकारचं आधार कार्ड आपल्याला घर बसल्या मागवता येणार आहे तर त्या संबंधात काय काय आपल्याला प्रोसेस करावी लागेल आणि त्याची पद्धत काय आहे याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ त्यासाठी आपल्याला एखाद्या ब्राऊझरवर जावं लागेल आणि ब्राऊझरवर गेल्यावर आधारच्या वेबसाईटवर जायचं आहे पण आधारचा वेबसाईट ऍड्रेस जरी तुम्हाला माहीत नसेल तरी काही हरकत नाही फक्त तुम्ही आधार लिहा जसं लिहिलं बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे फक्त आधार एवढं गुगलवर टाकल्यानंतर सर्च जरी केलं तरी आपण आधारच्या अधिकृत वेबसाईटवर आपण पोहोचणार आहोत ती अधिकृत वेबसाईट आहे यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया तर ही एक वेबसाईट आहे आधारची यावर आपल्याला जायचं आहे म्हणजे जा आजपर्यंत काही इतर लोक ते बनवून देत होते परंतु ती फिनिशिंग आणि ती क्वालिटी त्या आधार कार्डात राहत नव्हती आणि आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जर आपल्याला पीव्हीसी सी आधार कार्ड मिळत असेल घर बसल्या तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला हाताळण्यासाठी सुद्धा खूप सोयीची राहणार आहे तर चला या वेबसाईटमध्ये आपण एंटर करू या मध्ये आपण क्लिक केल्यावर वेबसाईट आपल्यासमोर उघडत आहे बघा आपल्या समोर, है। आपला समोर, वेबसाइट वेबसाइट दाले वर, आपला समोर ही वेबसाईट ओपन झाली वेबसाईट ओपन झाल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारचं होम पेज येईल अशा प्रकारचं होम पेज आल्यावर इथं सुरुवातीला दिसत आहे नाऊ यू कॅन ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड विजिट वेबसाईट चा अॅड्रेस देऊन आहे चार्जेस आर एस फिफ्टी ओनली म्हणजे पन्नास रुपये आपल्याला लागणार आहे आणि डिलिव्हर्ड आया स्पीड पोस्ट आणि खाली लिहून इन्क्लुडिंग जी एस टी म्हणजे टोटल टॅक्सेशन वगैरे सगळं धरून आपल्याला पन्नास रुपयाचा खर्च आहे आणि अशा प्रकारचा आधार कार्ड आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला यासाठी जायचं आहे या वर ज्या काही आडव्या टॅब दिसत आहे यापैकी पहिली आहे माय आधार माय आधारवर गेल्यावर आपण जर खाली आलो तर खालून म्हणजे या ठिकाणी खा शेवटून दुसरी टॅब ऑर्डर आधार पीव्हीसी सी कार्ड ऑर्डर आधार पीव्हीसी सी कार्ड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यावर आपल्या समोर हे पेज ओपन होत आहे आणि वर पुन्हा ऍड दिसत आहे गेट युअर आधार कार्ड ड्युरेबल कन्व्ह टू कॅरी इन वॅलेट सिक्युअर क्यू आर कोड होलोग्राम आणि त्याचे काही वैशिष्ट्य लिहून आहे पन्नास रुपये लागतील हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी एक नंबरवर लॉग इन लिहून आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ते आपण समजून घेऊया तर हे करण्यासाठी आपल्या समोर तीन पर्याय आहे एक तर आपल्याला आधार नंबर टाकता येईल आधार नंबर जर टाकला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आधार हा बारा अंकाचा आधार असतो आपल्याला जर आधार टाकायचं नसेल तर आपण व्हर्च्युअल आय डी टाकू शकतो व्हर्च्युअल आय हा सोळा अंकाचा असतो आणि किंवा ते नसेल तर आपल्याला ईआयडी टाकता येईल ईआयडी हा अठ्ठावीस अंकाचा असतो ईआयडी म्हणजे पावतीचा क्रमांक तुम्ही जर पावती घेतली तर त्या पावतीचा क्रमांक असतो त्याच्यात दिनांक महिना वर्ष वेळ तास मिनिट सेकंद हे सर्व असते तर तो वाला सुद्धा तुम्हाला अठ्ठावीस अंकाचा टाकता येईल परंतु आपल्याजवळ आधार आहे ऑलरेडी आणि आपण आधार टाकू शकतो तर तुमच्या सोयीनं तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही टाकू शकता या ठिकाणी मी माझा आधार नंबर या ठिकाणी टाकून घेतो आधार नंबर काळजीपूर्वक टाका बघा मी माझा आधार नंबर या ठिकाणी टाकलेला आहे पुन्हा एकदा चेक करून घेऊ आधार नंबर टाकलेला आहे तर आता पुढे काय करायचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी कोड टाकायचा आहे हा सिक्युरिटी कोड म्हणजे टाईप द कॅरेक्टर यू सी इन द पिक्चर म्हणजे हा ज्याला आपण कॅप्चा म्हणतो हा बा बाजूला तुम्हाला जो दिसत आहे ना तो आपल्याला टाकायचा आहे तर हा कॅप्चा या ठिकाणी टाकून घेऊ हा कॅपचा मी टाकून घेतो कॅपच्या टाकला कॅपच्या टाकल्यानंतर या ठिकाणी लिहून आहे माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर आता तुमचा मोबाईल नंबर जर रजिस्टर नसेल तर यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला येते मेन्शन नॉन रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायला लावते परंतु आपला मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल तर या ठिकाणी तुम्ही सेंड ओ टी पी वर क्लिक करा सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर समोर प्रक्रिया सुरू होते आणि तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे बघा माझ्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे आणि हा ओ टी पी मला एंटर ओ टी पी याखाली आपल्याला टाकायचा आहे तर मी माझा ओ टी पी या ठिकाणी मोबाईलवर आलेला टाकून घेतो टाकलं आणि टर्म अँड कंडिशन यावर मला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यावर मला सबमिट करायचं आहे ठिकाणी बघा युअर आधार डिटेल माहिती तुम्ही व्हेरीफाय करून घ्या अशी माहिती आलेली आहे नाव जन्मतारीख ऍड्रेस जेंडर या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे आणि हे आल्यानंतर आपल्याला जायचं आहे मेक पेमेंटवर कारण पन्नास रुपये आपल्याला द्यायचे आहे तर मी जातो आता मेक पेमेंटवर तर या ठिकाणी जर आपण पेमेंट पेजवर आलो तर चूज पेमेंट ऑप्शन टोटल पेएबल अमाऊंट आर एस फिफ्टी लिहून आहे आणि इथे कार्ड क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचं ऑप्शन आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्यासमोर लक्षात येईल की कार्ड नेम टाकायचा आहे एक्सपायरी डेट टाकायची आहे सी बी बी टाकायची आहे कार्डवर असलेलं नाव टाकायचं आहे आणि प्रोसिड करायचं आहे त्यानंतर नेट बँकिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर काही बँकांची नावं देऊन तुम्हाला तुमची जी बँक असेल नेट बँकिंगची तर ती बँक निवडा किंवा अदर कोणती बँक असेल तर सर्च फॉर युअर बँक ऑप्शन वर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि युपीआय असेल तर युपीआय न पेमेंट द्या कोणत्याही माध्यमातून तुम्हाला पन्नास रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी देणे आहे तर ते पेमेंट दिल्यानंतर पुढे काय प्रोसेस होते तर ते मी एकदा पेमेंट करून घेतो आणि नंतर तुम्हाला ते प्रोसेस दाखवतो बघा माझं पेमेंट झालं आणि पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी काही माहिती आलेली आहे माय आधार गेट आधार ऑर्डर आधार, आधार कार्ड पेमेंट रिसिप्ट फॉर ऑर्डर आधार, आधार कार्ड ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल पेमेंट डेट आणि टाईम आलेला आहे एस आर एन आलेला आहे रिसिप्ट नंबर ट्रान्झॅक्शन आय डी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अमाऊंट पन्नास रुपये हां आणि इथे आधार नंबर आलेला आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस आलेला आहे सक्सेस आलेला आहे ही सगळी माहिती आलेली आहे आता म्हणताय डाउनलोड पेमेंट रिसिप्ट म्हणजे आपण जे पेमेंट केलं त्याची पावती तुम्ही डाउनलोड करा तर या ठिकाणी मी पावती डाउनलोड करून घेतो तर माझी पावती या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आपण ती पावती सुद्धा पीडीएफ स्वरूपातली पाहू शकतो आणि त्यानंतर खाली दिलेला आहे चेक स्टेटस तर चेक स्टेटस मध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी काय माहिती दिसते आपल्याला हे लक्षात येईल तर इथे जर आपण गेलो तर इथे परत आपल्याला एस आर एन नंबर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर एंटर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर एसआरएन अठ्ठावीस डिजिटचा आणि आधार नंबर आणि कॅपच्या व्हेरिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायला लावेल या सगळ्या ला, ला टाकून घेतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून दाखवतो तर या ठिकाणी बघा मी एसआरएन नंबर टाकलेला आहे सर्विस रिक्वेस्ट नंबर अठ्ठावीस अंकाचा आधार नंबर बारा अंकाचा आणि हा जो कॅबच्या जशा तसा टाकला आणि यानंतर चेक स्टेटस यावर आपण क्लिक करू यावर क्लिक क्लिक के केल्यावर या ठिकाणी आलेला आहे एस आर एन आणि एस आर एन स्टेटस पेमेंट सक्सेसफुल आणि डाउनलोड अॅक्नॉलेजमेंट स्लिप आता या ठिकाणी मी क्लिक केलं या ठिकाणी ही पावती आपण डाउनलोड करून बघूया या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे याला ओपन करून बघू ओपन केल्यावर अशा प्रकारची ही पावती येईल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर आधार रिप्रिंट पेमेंट रिसिप्ट एस आर एन रिसिप्ट नंबर ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे सगळ्या गोष्टी लिहून आहे हा त्यानंतर इथं सूचना आहे युअर ऑर्डर आधार रिप्रिंट रिक्वेस्ट इज सक्सेसफुली प्लेस युअर ऑर्डर आधार लेटर विल बी रिप्रिंट विद इन फाईव्ह वर्किंग डेज बाय युआयआय आफ्टर इंडिया पोस्ट वेड डिलिव्हर द आधार लेटर बाय स्पीड पोस्ट ऍट युअर रजिस्टर देअर नॉर्म म्हणजे आधारवर जो ऍड्रेस आहे त्या आधारच्या ऍड्रेसवर तुमचं पाठवलं जाईल यू uh, स्पीड पोस्ट न मे सी द स्टेटस टू या ठिकाणावरून आता जिथं आपण चेक केलं त्या ठिकाणून आपण स्टेटस वारंवार चेक करू शकणार आहोत आणि बाकीची अशी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आपण जी आत्ता माहिती पाहिली ती पी व्ही मध्ये आधार कसं मिळवायचं या संदर्भातली ती माहिती होती तर तुम्ही सुद्धा हे करू शकता घरीच करू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत नमस्कार